भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष आणि जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस सोमवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुकापूर येथे समाज मंदिराचं उद्घाटन आणि गटारांच्या कामाचं भूमिपूजन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झालं. तसेच नेरे येथेही वाढदिवसानिमित्त धान्य आणि फळांचं वाटप करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध उपक्रमांचं आयोजन करून अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस सोमवारी साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुकापूर येथे रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांच्या निधीमधून उभारण्यात आलेल्या समाज मंदिराचं उद्घाटन आणि सुकापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या गटारांच्या कामाचं भूमिपूजन तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झालं. तसेच नेरे येथील करुणेश्वर वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचं आणि फळांचं वाटप वाढदिवसानिमित्त करण्यात आलं. या कार्यक्रमांना भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, तालुका अध्यक्ष आप्पा भागीत, कसळखंडचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, निलेश भगत, सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, विश्वजित पाटील, दिनेश खानावकर, शुभ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. आज माझ्या वाढदिवसानिमित्त सुकापूर गावामध्ये जे आपले समाज मंदिर आहे त्या समाज मंदिराचं उद्घाटन आणि सुकापूर गावामध्ये ग्रामपंचायतीच्या फंडामधून जी कामं घेतलेली आहेत त्याचं भूमिपूजन अशी कार्यक्रम खरे म्हणजे 15 का 20 कामचं भूमिपूजन आज होतं, परंतु उशीर भरपूर झालं त्याच्यामुळं एक कामाचं आज भूमिपूजन आम्ही इथे केलं आहे आणि बाकी सर्व कामं झाल्यानंतर आम्ही ते सर्व कामांची उद्घाटनं आम्ही सुकापूर या ठिकाणी ठेवणार आहोत. सुकापूर ग्रामपंचायतबद्दल बोलायचं झालं तर अतिशय चिकाटीचे कार्यकर्ते या ग्रामपंचायतीमध्ये आहेत आणि त्यांच्यामार्फत सतत आमदार साहेबांच्या मागे आमच्या मागे लागून लागून विकासाची जी जी कामं आहेत, मग आमदार निधीचा फंडा असू द्या, जिल्हा नियोजनाचा असू द्या किंवा 25-15 निधी असू द्या, हे सर्व कामं त्यांच्या गावामध्ये करून घेण्याचं काम हे कार्यकर्ते करत आहेत आणि म्हणून या गावामध्ये अतिशय चांगली कामं झालेली आहेत. मी ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच आहेत, उपसरपंच सर्व सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांना मनापासून धन्यवाद देईन की तुम्ही अशा प्रकारची कामं आपल्या ग्रामपंचायतीमध्ये करा आणि आपला विकासाचा महानिर्णय आमदार प्रशांत ठाकूरांनी घेताना ते घेतलेला आहे तो दिवसेंदिवस जास्तीत जास्त कामं करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊया. आज सकाळपासून माझ्या वाढदिवसानिमित्त भरपूर कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये राजेंद्र पाटील, अनिल ढवले, उपेंद्र पाटील, आमचे नेते एकनाथ देशेकर, ही सर्व मंडळी आज गावोगाव आम्ही फिरत आहोत. दुसरा विषय जो ओबीसीचा आरक्षणाचा विषय आहे तो जागर, ओबीसीचा जागर हा कार्यक्रम याच्यामध्ये आम्ही तो कार्यक्रमसुद्धा याच्यामध्ये आतामध्ये घेतला. प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही त्याच्या घोषणा देऊन आम्ही सर्व जनजागृती ओबीसीच्या आरक्षणाची करायची ठरवलेलं आहे आणि म्हणून आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सर्व कामांचं भूमिपूजन उद्घाटन आज वेळ जास्त होईल कारण आज राजेंद्र पाटलांनी त्याचे सहकारी कुस्त्या ठेवल्या होत्या वाढदिवसानिमित्त, पण तो पाऊस पडला आणि चिखल झाला त्याच्यामुळं आज आम्ही खरं आजची कामं उद्यावर ठेवलेली आहेत. चिंद्रन गावामध्ये मालुंगी मोरबा या भागामध्ये कामांचं उद्घाटन आणि ओबीसी मोर्चाचं जागरण हा सर्व कार्यक्रम आम्ही उद्या मंगळवारी सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि म्हणून आज ही कामं कमी कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करत आहोत.